सातारा जिल्ह्यातील कोरोना व्हायरस अपडेट. सातारा जिल्ह्यात आज 8 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 141 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले. जिल्ह्यात आज 1392 नागरिकांचे अहवाल तपासण्यात आले. यामध्ये 141 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले. असे असताना कोरोनावर उपचार घेत असताना 6 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्ह्यात आज 700 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2785 झाली आहे. सातारा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 96.43%. सातारा जिल्ह्यात आज अखेर 6635 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.